अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आजच्या महाराष्ट्र बंदला फत्तेपूर गावात सुद्धा 100% प्रतिसाद लाभला। फत्तेपूर येथील आंबेडकरी समाजाच्या विविध संघटना पक्ष याबरोबरच गावातील सर्व समाजाचे पक्ष नेते कार्यकर्ते आजच्या बंदमध्ये सहभागी झाले होते। आजच्या बंदमुळे फत्तेपूर बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली होती। व्यावसायिकांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने आज आपली दुकाने व्यवसाय बंद ठेवले होते। फत्तेपूर येथील आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलनानंतर फत्तेपूर पोलिसांना निषेधाचे निवेदन सादर केले। निषेधाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर अनुयायांना, माझी ब्रिगेडची सर्व सैनिक हो, आज या ठिकाणी आपण मानवतेला काळीमा फासणारी अशी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली, त्या घटनेचा जाहीर निषेध फत्तेपूर शहरातील सर्व फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानणारी श्रद्धा ठेवणारे सर्व उपस्थित संभाजी ब्रिगेड, भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष, विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, जयंती उत्सव समिती फत्तेपूर या सर्व संघटनांच्या वतीनं हा निषेधाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। खरं तर काल रात्री 12 वाजेपासून या महाराष्ट्र राज्यामध्ये भाडीप बहुजन महासंघाच्या आणि सर्व डाव्या संघटनांच्या परिवर्तनवादी संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली गेलेली आहे आणि त्या औचित्यावर आपण सुद्धा फत्तेपूरमध्ये या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी या निषेधाची सभा या ठिकाणी घेतो आहोत। पण मुन्न काय झालं असं की आम्हाला या ठिकाणी ओरडावं लागतंय याचा खुलासा या ठिकाणी झाला पाहिजे। पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावला 1 जानेवारी 1818 एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये 28,000 पेशव्यांना 500 महारांनी चराचरा कापून काढलं। ज्या पेशव्यांनी या ठिकाणी आमच्या माता भगिनींचा माणसांचा छळ चालवला होता, माणसाला माणूस म्हणायचं नाही, जनावराला देखील उच्च दर्जा द्यायचा पण माणसाला उच्च म्हणायचं नाही, अशी जी संस्कृती या ठिकाणी नांदत होती त्या संस्कृतीला 500 महारांनी मातीमध्ये गाळून टाकलं आणि त्या ठिकाणी महारांनी जो विजय मिळवला त्या विजयाचं प्रतीक म्हणून इंग्रज सरकारने त्या ठिकाणी 1.75 फूट उंचीचा विजय स्तंभ बांधला आणि असं म्हणतात की ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधी अस्ताला जात नाही त्या इंग्रजांनी त्या विजय स्तंभावरती कोरून ठेवलं की जगाच्या पाठीवरची ही एकमेव अशी लढाई आहे की ज्या लढाईच्या सैनिकांनी 24 घंटे पाणी सुद्धा पिलं नव्हतं, अन्न सुद्धा खाल्लं नव्हतं आणि आपल्या शत्रूंचा निपात या ठिकाणी केला होता। ते पूर्वज आमचे होते आणि त्या पूर्वजांना अभिवादन करण्याची आमची परंपरा ही बाबासाहेबांनी सुरू केली आणि ती परंपरा अव्याहत चालू होती। अनेक वर्ष त्या ठिकाणी आंबेडकर अनुयायी एकत्र येत होते आणि आपल्या पूर्वजांना शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी अभिवादन करत होते आणि त्या घटनेला 1 जानेवारीला 200 वर्ष पूर्ण झाली, द्विशतक त्या लढ्याचं त्या ठिकाणी मनवण्यात येणार होतं याची जाणीव सगळ्या देशाला होती, प्रशासनाला सुद्धा याची जाणीव होती की 200 वर्षाचा हा कार्यक्रम आहे म्हणून त्या ठिकाणी भारतातून लाखो लोक आले, अभिवादन करण्यासाठी आलेल्या निहत्या लोकांवर काही नामर्द अवलादींनी दगड फेकली, काहींनी
महिलांवरती सुद्धा लाठीचार्ज केला आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाची अपूर्ण संख्या शासनाने केलेला हलगर्जीपणा या सगळ्याला जबाबदार आहे आणि त्या ठिकाणी लाखो रुपयाच्या गाड्यांची तोडफोड केली गेली, त्यावर जाळून टाकण्यात आल्या, मोठमोठ्या किमतीच्या छोट्या कार होत्या त्या कार तोडण्यात आल्या, जाळून टाकण्यात आल्या आणि चळवळीत समाजाच्या लोकांचं मोठं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी झालं. अनेक माता भगिनींवरती दगडफेक झाली. थंडी गणगणच्या थंडीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये लहान मुलांना घेऊन लोक आपला जीव वाचवत होते. त्यावेळेला हे सरकार झोपलं होतं का? त्यावेळेला आमचं पोलीस प्रशासन झोपलं होतं का? हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. आणि मग मित्रांनो, या माध्यमातून दलितांवरती या देशामध्ये अत्याचार होतोय. अनेक ठिकाणच्या घटना, रोहित जीवमुलाची घटना असते, गुजरातमध्ये उन्हाला हत्याकांड घडलं, सहारनपूरला हत्याकांड घडलं, हे सगळं घडत असताना हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी जर असं होत असेल तर ही आमच्या इतिहासाला आणि आमच्या संस्कृतीला गालबोट लावणारी घटना आहे. म्हणून या घटनेचा आम्ही सर्व लोक जाहीर निषेध करत आहोत, जाहीर निषेध करत आहोत. भीमा कोरेगाव इथे परवाला जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, सर्व संघटनांचे प्रतिनिधी, मित्रांनो, काल टीव्हीवर दिवसभर ही बातमी चालू होती. नेमका भीमा कोरेगाव संघर्ष काय आहे या संदर्भामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळालेली आहे, पण तरी सुद्धा दोन शब्द या निमित्तानं आपल्याला सांगायचे वाटतात. मित्रांनो, पेशवाईकडून 28,000 सैनिक त्या ठिकाणी भीमा कोरेगावच्या नदीच्या काठावर उपस्थित झाले आणि त्यांनी इंग्रजांचं राज्य संपुष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला फक्त 500 महार तुकडीतील सैनिकांनी त्यांना प्रतिकार केला. वास्तविकवात आहे 500 तुकडीतील सैनिक तिथे नव्हते, हे हजर होते नगरला. नगरवरून रातोरात चालत 25 मैलाचं अंतर, 37 किलोमीटरचं अंतर, रात्रभर थंडी द्वाऱ्यात उन्हात अन्न न खाता त्या ठिकाणी भीमा कोरेगावला गेले आणि इंग्रजांच्या वतीनं लढले आणि 28,000 जे सैनिक होते पेशव्यांचे त्यांना पळवण लावून पडता भोई थोडी केली, नव्हे त्यांचा 50 किलोमीटर पर्यंत म्हणजे जवळजवळ 37 मैल त्यांचा पाठला केला आणि ते पेशवाई त्या ठिकाणी संपुष्टात आले. म्हणून तो कोरेगावला 1831 साली ही घटना घडली, एक जानेवारी 1818. त्याच्यानंतर 1831 साली इंग्रजांनी तो स्तंभ त्या ठिकाणी स्मृती प्रतीक म्हणून उभा केला आणि त्याला अभिवादन करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे लोक आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा आपण बौद्ध महासंघाच्या सर्व शाखा असतील त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्या स्तंभासमोर त्या 500 महारांसमोर स्मृती म्हणून नतमस्तक होतात. मित्रांनो, परवा जी घटना घडली, वास्तविक पाहता आदल्या रात्रीला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अमोल मिटकर यांचा जयंती मोठा कार्यक्रम झाला, भाषण झालं, 1.5 तास त्या ठिकाणी ते बोलले. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या घटनेला किंवा या नतमस्तक होण्याला पूर्ण पाठिंबा होता, नव्हे आम्ही सामील झालो होतो. परंतु नंतर काही नतद्रष्ट लोकांनी त्या ठिकाणी गाड्या खासा फोडल्या, लोकांना मारलं, एक जण मृत्यू पावला, ही घटना अत्यंत निषेधार्थ आहे. आता असं का घडलं नेमकं? कारण बोलता असताना किंवा भाषण करत असताना खरा इतिहास सांगितला पाहिजे. आता आम्ही जर म्हटलं ज्योतिबा फुलेला एका ब्राह्मणाच्या सभेमधून किंवा ब्राह्मणाच्या वरातीमधून बाहेर काढलं तर तिथे ब्राह्मण शब्द वापरावा लागेल, तिथे दुसरा समाज हा शब्द वापरू शकत नाही. आपण ज्यांनी बाहेर काढलं त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे. अशा पद्धतीने एका विशिष्ट समाजाविषयी नेहमी बोललं जात असं लोक म्हणतात, पण ते जर समोर येत असतील तर आपण बोललंच पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो. तमाम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर करतो की आमचा या भीमसैनिकांना या घटनेच्या संदर्भामध्ये केव्हाही पाठिंबा असेल तुम्ही बोलू, आम्ही वाटेल त्या आंदोलन आपल्या सोबत करायला तयार आहे. पुन्हा एकदा या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. अच्छा, निषेध मोर्चासाठी उपस्थित सर्व घरातील सर्व समाज बांधव, सर्व संघटनांचे पदाधिकारी, मित्र हो, 2 दिवसापूर्वी जी भीमा कोरेगावला जी घटना घडली ती घटना माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. गेल्या 200 वर्षापूर्वी अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितलं, गेल्या 200 वर्षापूर्वी त्या भूमीवरती जो इतिहास घडवला गेला होता, त्या काळी
ज्या विशिष्ट समाजावर ज्या विशिष्ट समाजांना अनेक बाबींसाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता, त्यांना माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं, त्यांच्या त्या जातातून सुटका होण्यासाठी त्या काळच्या 500 ज्यांना त्या काळी महार म्हटलं जात होत, त्या 500 महारांनी जो त्या ठिकाणी पराक्रम गाजवला, त्या पराक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आंबेडकरी जनता आणि सर्व थरातील संघटना त्या ठिकाणी जातात। यावर्षी ही 200 वर्ष पूर्ण होत असताना एक चांगला आनंद त्या ठिकाणी चांगला जल्लोष करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व महिला पुरुष असतील सर्व त्या ठिकाणी गेलेत। परंतु दरवर्षाप्रमाणे शांतताप्रिय हा सगळा समाज त्या ठिकाणी जातो आणि कुठल्याही गोष्टीची कल्पना नसताना कुठं काही अनुचित प्रकार घडणार नाही याची कल्पना असताना हा समाज त्या ठिकाणी गेला। परंतु मला असं म्हणावं लागेल की तो अचानक घडलेला प्रकार नसून हा पूर्वजून नियोजित कट त्या ठिकाणी रचलेला होता। त्या ठिकाणी लाठ्या काट्या पेट्रोलची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। काही गोटार मोजा इतक्या त्या नराधमांनी जी त्या ठिकाणी जो त्या ठिकाणी प्रकार घडवला तो अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्थ हा प्रकार आहे। म्हणून या समाजामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अदृश्य शक्तींचा हा प्रकार आहे। मित्र, आपण 21व्या शतकामध्ये आहोत, 21व्या शतकामध्ये आपण सर्व लोक वैचारिक आहोत, आपण दोन पुस्तक शिकलेले आहोत, इतिहास काय होता हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणून आजही परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये सर्व समाज बांधवांना या ठिकाणी भाकरीची व्यवस्था आजही बऱ्याच ठिकाणी नाहीये। आपण भाकरीची व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी लढत आहोत, तर सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी आपण लढलं पाहिजे, हा सुद्धा विचार करण्याची गरज आज येऊन ठेवलेली आहे। म्हणून आपापसात न बांधता जी अदृश्य शक्ती असेल त्या अदृश्य शक्तीला प्रशासनाने शोधून त्या नराधमांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। ही मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा केलेली आहे। जामनेर तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा या निषेध मोर्चामध्ये सहभागी आहे आणि या नरा पुरुष एकदा या ठिकाणी मी विनंती करतो प्रशासनाने या समाजाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी पुढील येणाऱ्या काळामध्ये स्वतंत्र व्यवस्था ठेवून त्या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे आणि अशी घटना परत घडू नये आणि सर्व समाज या ठिकाणी गोळीदारे गोविंदाने जाणले पाहिजे ही भूमिका आमची सर्वांची आहे आणि या अगोदरही राहिलेली आहे। म्हणून या नराधमांना अटक होऊन कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी या ठिकाणी करतो। धन्यवाद। जय राष्ट्रवादी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।